आपण पाहतोय खरं तर या ठिकाणी आलेले आहे श्रीमान विजयभाई भगत यांच्या माध्यमातून आणि एका लकी विनरसाठी आपण पाहतोय ही बाईक देण्यात येणार आहे लकी प्रेक्षकासाठी ही मात्र सुवर्ण संधी आहे। आज आपण तिकीट खरेदी करा अंतिम दिवशी मात्र ही संधी असेल अगदी रात्री देखील जे प्रेक्षक येणार आहेत त्यांच्यासाठी देखील सुवर्ण संधी आहे अगदी लकी प्रेक्षकासाठी बाईक असताना मला वाटतं एकमेव स्पर्धा असेल। आपण स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये देखील पाहिलं बाईक होती अनेक बक्षीस होती परंतु खरं तर शहापूरमध्ये पहिल्यांदाच ही गोष्ट होती एका लकी प्रेक्षकासाठी आपण पाहतोय इथे मात्र बाईक ठेवली गेली आहे। क्वालिफायर मॅच ला सुरुवात झाली आल्या आल्या पहिल्या बॉल वरती ठोकलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये बॉल जाईल आउट ऑफ दी पार्क आणि धावा मिळतील सहा षटकार रुपेश व्यापारी विरोधात पहिल्याच बॉल वरती आपण पाहतोय कॅन्डीच्या बॅट मधून आला षटकार ननूच्या षटकामध्ये आला हा षटकार नन्नू आहेत आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आणि त्यांच्या पहिल्या बॉल वरती आला षटकार ज्यावेळेस आपण पाहतोय अगदी व्हाईट बॉल आलाय ऑफस्टंपच्या बाहेर खरतर मर्यादित रेखा बॉलने ओलांडली व्हाईटच्या माध्यमातून अवांतर धाव मिळेल अवांतर धावेने धावपलक पुढे जाईल मॅच थांबेल खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बस बाकी सर्व स्टेज वर जा कॉमेंट्री बॉक्स समोरचे जे जे बसलेत त्या सर्वांना विनंती आहे आपण मुख्य मंचावरती स्थानाबंद व्हायचंय आपल्यामुळं समोर बॅटर डिस्टर्ब होतात आणि तीच सूचना बंद मात्र देत आहेत चला विनंती आपण थोडस बाजूला बसा आपल्यामुळं मॅच थांबणार नाही याची काळजी घ्या दादा विनंती आहे जेही आहेत खाली सर्वांना विनंती आपण मंचावरती या आणि सन्मानानं मंचावरती स्थानापन्न व्हायचंय खाली बसलेले नन्नू आहेत बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज आहेत पुन्हा एकदा आपण पाहतोय लॉफ केलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत अचूक जागेवरती आणि त्यांना दिली आहे घरपोच सेवा तिथे टिपला जाईल झेल आली आहे विकेट खेळाडू बाद रोशन वेखंडे यांनी मात्र एक चांगला झेल टिपलाय आणि आपण पाहतोय इथे कॅन्डीची खेळी आली आहे संपुष्टात षटकार जरूर आला कॅन्डी यांच्या बॅट मधून आपण पाहतोय परंतु तदनंतर आली विकेट आणि टिट फॉर टॅट जशाच तसं प्रत्युत्तर मात्र दिलंय असं म्हणतात ना न्यूटनचा तिसरा लॉ आहे सायन्स आपण शिकलेले सर्वजण आहोत एव्हरी ऍक्शन देअर आर इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन ते चित्र तुम्हाला पाहायला मिळालं षटकार आला षटकाराचं प्रत्युत्तर मात्र विकेटमध्ये आलंय आणि विकेट इथे मात्र आली या नन्नू आहेत आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक एक मार्ग सहा आहे आणि धावपलकावरती धावा आहेत सात क्रमांक तीन वरती आपण पाहतोय प्रशांत मैदानावरती दाखल झालेत आणि बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय नन्नू पुन्हा एकदा दाखल आहेत ऑफस्टंपच्या बाहेर स्क्वेअर कटचा लाजवाब फटकाय आपण पाहतोय अवे फ्रॉम द बॉडी हा बॉल होता परंतु काय फटकाय ऑन द राईज आपण पाहतोय बॉलला पाठवलंय डीप स्वीपर पॉइंट रिजनला ठोकलाय आणखी एक दर्जेदार चौकार खंबालीचा स्ट्रोक आपण पाहिला ऑफस्टंपच्या बाहेरचा हा बॉल होता त्यानंतर आपण पाहिलं हँड अँड आय कॉर्डिनेशनने हा फटका खेळलाय डोळे आणि हातांच्या समन्वयाने हा फटका खेळला होता चार धावा मात्र अर्जित केल्यात आणि चार धावेने धावपलक पुढे जाईल अकरा धावा धावपलकावरती आहेत इलेव्हन
ज्यास मात्र अपन पहात एक बॉल इतना वाइड आल अवंतर धाव मिले अवंतर धावे ने धावपलक जाए धावपलका धावा है बारह षटक क्रमांक अपन पहात एक मार्गस्थ है नन्नो है बॉल इंटरैक्ट वरती आतापर्यत धावा आल बारा सुरुआत के लिए कैंडी ने तदनतर एक नेत्रदीपक फटका अपन पहायला ऑन साइड स्क्वेर लेग क्षेत्र में पहला षटकार आला चौकार आला अपन पहाय बैटर प्रशांत बैट मधुन गोलंदाज पुनः एकदा नन्नो बॉलिंग ट्रैक वरती है राइट आर्म राउंड द विकेट इतने मात्र अपन पहात एंगल तो क्रिएट के परंतु खूब जास्त एंगल क्रिएट के मर्यादित रेखा बॉल ने पुनः ओलांडली व्हाइट बॉल अवंतर धाव मिले अवंतर धावे ने धावपलक पुढे जाईल तेरा धावा धावपलका वरती है 13 रन्स ऑन द स्कोर कार्ड 13 धावा धावपलका वरती लॉन्ग ऑफ रीजन ला पहात डीप मे खेला पावर प्ले मैदान वरती सुरू है एक खेला तुम्हें पहाता है काउ कॉर्नर रीजन ला पॉइंट कवर एक्स्ट्रा कवर रीजन ला खेलाड़ू एक खेलाड़ू तुम्हें पहाता है दरमियान रीजन ला जीतू पाटोले है स्क्वेर लेग क्षेत्र में एक खेलाड़ू है एक खेलाड़ू डीप शॉर्ट मिड विकेट क्षेत्र में मिड ऑन ओ इथे मात्र संधि होती बॉलर बैक ड्राइव अपन पहात गोलंदाजासाठी असे चांस कठिन असतात पहा ऐज अ बॉलर तुम्हारा रिएक्शन टाइम खूब कमी मिलते कारण तुम्हें फॉलो थ्रू कंप्लीट करता कंप्लीट फॉलो थ्रू करता सेल हाथाला चिपकले जता बच वेला समालोचक संगत परंतु डॉट बॉल आल चला पुनः एक बॉल यावेळेस देखील स्क्वेअर कटचा लाजवाब पटका चेंडूला पाठवला डीप एक्स्ट्रा कवर रीजनला क्रिकेटचा क्लास दाखवणारा कॉपी बुक स्टाइल डीप एक्स्ट्रा कवर धाव ड्राइव धावा मिळतील चार हा असेल धर्मवीर चषक चौकार कमालीचा स्ट्रोक 17 धावा धावपलकावरती आहेत षटक क्रमांक 1 चा खेळ अजून देखील मैदानावरती सुरू आहे आणि धावपलकावरती धावा आहेत 17 यावेळेस मात्र आपण पाहतोय फुल टॉस बॉल आहे आणि इथे मात्र आपण पाहतोय फुल टॉस वरती फुल टोल वसूल केलाय बॉलला पाठवलं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये ठोकलाय आणखी एक दर्जेदार चौकार एका षटकाचा खेळ संपला 21 धावा धावपलकावरती बॉलिंग ट्रैक वरती आपण पाहतोय जीतू पाटोळे दाखल झाले तपण पाहतोय सिंधरुण एक्सप्रेस आहेत आणि नुकताच नेपाळचा दौरा ते करून आलेत बाइक वरून
इथे आपण पाहतोय मिडान सत्रामध्ये संधी होती परंतु थोडेसे लेट झाले, आपण पाहिलं डिले झाले, थोडासा पाय देखील घसरला. एक धाव इथून मिळेल, एका धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धाव आहेत, आपण पाहतोय 22-22 रन संधी स्कोरकार्ड संधी होती. इथे आपण पाहतोय मिडान क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होते, त्यांच्याकडे संधी होती. बॅटर बाळे आणि त्यांच्यासोबत आपण पाहतोय प्रशांत मैदानावरती आहेत. बाली आणि प्रशांत ही जोडी मैदानावरती आहेत. तीन लगातारचे चौकार आपण पाहिले, बॅटर प्रशांतच्या बॅटमधून खरंतर आलेले आपण पाहिलेत. जितू पाटोळे बॉलिंग ट्रॅकवरती, राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेस मात्र फटका लाजवाब आहे, बॉलला पाठवलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. एकच धाव मिळेल आणि एका धावेने आपण पाहतोय धावपलक पुढे जाईल. 23वा धावपलकावरती असं म्हणावं लागेल, खोदा पहाड निकली चिडिया असं चित्र मात्र क्रिकेटमध्ये पाहायला मिळतंय. आणि एका धावेने धावपलक पुढे जाईल, धावपलकावरती धावा आहेत 23 रन संधी स्कोरकार्ड 23वा धावपलकावरती आहेत. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन, पंचांचा निर्णय अंतिम असेल. चला खेळाडूंना विनंती आहे, आपण मॅच सुरू करून घ्या. खरं तर भगवा झेंडा आपण पाहतोय फडकताना पाहायला मिळतोय. भगवा झेंडा आमचा शिवसेनेचा आहे, भगवा झेंडा आमच्या पंढरपूरच्या पांडुरंगाचा आहे आणि भगवा झेंडा समस्त हिंदूंचा आहे. आणि तो झेंडा मात्र आपण पाहतोय फडकताना पाहायला मिळतोय. खरं तर आपण पाहतोय जगामधली एकमेव व्यक्ती आहे बाळासाहेबजी ठाकरे. आपण पाहतोय दिवंगत नेते आणि खरं तर आपण पाहतोय अगदी शिवसेनेचे प्रमुख ते होते, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. आणि त्यांच्या माध्यमातून खरं तर शिवसेना पक्षाची स्थापना झाली आणि त्यानंतर मात्र अनेक शिवसैनिक उदयास आले. आणि खरं तर छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना अगदी मग महाराष्ट्राची विधानसभा असेल लोकसभेपर्यंत बाळासाहेब ठाकरेंनी पोहोचवलं. आणि नेहमीच खरं तर दिल्लीला महाराष्ट्रासमोर जर कोणी झुकवलं असेल तर ते एकमेव व्यक्ती होते बाळासाहेब ठाकरे. आणि खरं तर हिंदू हृदय सम्राट ते आहेत. आणि त्यांचे असणारे शिवसैनिक आपण पाहतोय आनंदी घे, त्यांच्या तालमीत तयार झालेले शिवसैनिक आनंदी घे होते. आणि खरं तर संपूर्ण ठाणे जिल्हा असेल आणि महाराष्ट्रामध्ये एका नेत्याने आपल्या नावाची दखल घ्यायला लावली आणि माणसाच्या जन्माला येऊन देखील देवत्वाला जाता येतं याचं मात्र आपण पाहतोय संपूर्ण जगाला दर्शन घडवलं. ते मात्र स्वर्गीय आनंद दिघे साहेब आणि त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय धर्मवीर चषक 2024. चला खेळाडूंना एक विनंती आहे, आयोजन कमिटीच्या वतीने विनंती आहे की पंचांचा निर्णय अंतिम असेल, पंच चेक करतील. तीन पंच आपल्याकडे आहेत, ते निर्णय घेतील, त्यांना त्यांचं काम करू द्या, ही विनंती आहे. पंच डिसिजन फायनल डिसिजन आहे, विनंती असेल कुठली कमेंट्स करू नका पंचांच्या माध्यमातून. पंच डिसिजन फायनल डिसिजन आहे, आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला
चला चित्रक्षण लांबगा टीम एनपी स्पोर्ट शापूर संघ विनंती आहे पंच डिसिजन देतील तो फाइनल डिसिजन जर पंचाने रिव्यू घेतला पंचाने वाटलं डाउटफुल आहे तर पंच थर्ड अंपायरकडे पोहोचवतात आणि पंचांचा डिसिजन असेल तर फाइनल डिसिजन आहे धर्मवीर चषक मध्ये आणि इथे मात्र आपण पाहतोय कमालीचा बॉल लेंथला हिट केला आणि इथे आपण पाहतोय एज अँड टेकन बिहाइंड द विकेट नाव बाले बॅक टू द पवेलियन विकेट खेळाडू बाद चलो थोड़ा स्पीड अप करा सर मैच या नंतर पाहायला भेटेल ओपन च लॉट मधील मैचेस कवर केले जातील हा सकाळच्या सत्रापासून आपण डेचा फॉर्मेट पाहतोय नाईटचा फॉर्मेट वेगळा असेल डे मध्ये आपण हे पण समालोचक दोन पाहिले फैजल शेख आणि तुषारजी शिंदे सर तर नाईटला आपण पाहूया सोमनाथ खाडे सर आणि प्रशांतजी चव्हाण सर ओ टू कॉम्बॉक्स धावपलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 23 धावा धावपलकावरती आहेत विकेट आलेले आहे आपण पाहिलं अगदी बाली बाद झालेत जितू पाटोळे बॉलिंग ट्रॅकवरती पुढचा बॉल चांगला फटका आहे आपण पाहतोय डीप मध्ये खेळाडू नाहीयेत आणि स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खूप वेगाने बॉल ट्रॅव्हल झालाय अतिप्रचंड वेगाने महाभयंकर वेगाने बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय धर्मवीर चषक चौकार सत्तावीस धावा आहेत धावपलकावरती आपण पाहिलं 27 27 धावा धावपलकावरती जितू पाटोळे बॉलिंग ट्रॅकवरती आहेत या षटकामध्ये खूप महत्वाची विकेट तर अर्जित केली आहे परंतु बॅटर दशरथ यांच्या बॅटमधून आलाय चौकार चार क्षेत्ररक्षणामध्ये बदल इथे मात्र केले जात आहेत थोडीशी घाई करा ही विनंती आहे जितू पाटोळे बराच वेळ गेलाय या षटकामध्ये याची देखील आपण काळजी घ्या आणि त्या अनुषंगानं थोडंसं जलद गतीने द्रुत गतीने आपण क्षेत्ररक्षण सेट करायचं विनंती आहे चला पुढचा बॉल राईट ऑन आउट द विकेट यावेळेस मात्र चिप केलाय आपण पाहतोय क्षेत्ररक्षक अचूक जागेवरती आहेत आणि टिपतील झेल दशरथ यांची देखील खेळी आली आहे संपुष्टात वन मोर विकेट आपण पाहतोय आणखी एक विकेट जितू पाटोळे इथे मात्र मिळवतात नवीन बॅटर थोडीशी घाई करा आता विनंती आहे चला धर्मवीर चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय पहा एक नियम असतो तुम्हाला टाइम आउट पत्तीने देखील बाद दिलं जाऊ शकतं मी सकाळी देखील उल्लेख केला 10 पत्तीने बॅटरला बाद देता येतं पंचांना अधिकार देखील असतो मग तुम्ही बोल्ड होऊ शकता स्टंपिंग आउट रन आउट असं अनेक आहे हिट विकेट तुम्ही होऊ शकता टाइम आउट देखील होऊ शकता आणि हे देखील नियम आहेत क्रिकेटमध्ये तुम्हाला बाद देण्याच्या अनेक पद्धती आहेत आणि त्यानुसार तुम्हाला मात्र पंच केव्हाही बाद देऊ शकतात नवीन बॅटर थोडीशी घाई करा विनंती आहे बराच विलंब आपण लावतोय आणि विलंब लावू नका ही अतिशय महत्त्वाची सूचना आहे कारण तुम्ही बोल्ड होऊ शकता कॅच आउट होऊ शकता एलबीडब्ल्यू रन आउट स्टंपिंग हिट विकेट हँडल द बॉल ऑब्स्ट्रक्टिंग द फील्ड हिटिंग द बॉल टॉईस रिटायर आउट आणि टाइम आउट
अच्छा दहा पत्तीने तुम्ही आउट होऊ शकता आणि दहा पत्तीने आउट देण्याचा अधिकार पंचांना मैदानावरती आहे. नवीन बॅटर आपण पाहतोय सलाम शेख मैदानावरती दाखल झालेत. अल्लानी गावचा ऑलराउंडर अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय सलाम शेख मैदानावरती दाखल झालेत. क्रमांक पाच वरती सलाम मैदानावरती दाखल झालेत. अल्लानी गावचा अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्याच बॉल पल्ल्याचा झटकार सलामच्या बॅट मधून आलाय. सहा धावा 33 धावा धावपलकावरती आपण पाहतोय सलाम शेख डगआउट मधून सेट होऊन गेलाय की काय असं चित्र भासलं आणि आल्या आल्या पहिल्या बॉल वरती ढोकलाय उत्तुंग षटकार. कम्मालीचा स्ट्रोक आपण पाहतोय सलाम शेठच्या बॅग सलाम शेखच्या बॅट मधून धावपलकावरती धावा आहेत आपण पाहतोय 33 या षटकामध्ये. जर जितू पाटोळे जर विचार केला तर आपण पाहतोय षटक क्रमांक 1 मध्ये 11 धावा आणि षटक क्रमांक 2 मध्ये 12 धावा खर्च केल्यात गोलंदाज आपण पाहतोय जितू पाटोळे यांनी. चला दोन षटकांचा खेळ संपलाय धावपलकावरती धावा आहेत आपण पाहतोय अगदी 33 धावा धावपलकावरती आहेत. तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना आपण पाहतोय या ठिकाणी नीरज स्पोर्ट्स संघ मैदानावरती बॅटिंग करतोय आणि धावपलकावरती धावा आहेत अगदी 33 धावा धावपलकावरती 33 रन्स ऑन दिस स्कोर कार्ड 33 धावा धावपलकावरती आहेत. धर्मवीर चषक ही स्पर्धा आपण पाहतोय आणि गेली 5 दिवस खरं तर ही स्पर्धा सुरू आहे अविरतपणे. आज अगदी सकाळी 10 वाजता स्पर्धेला सुरुवात झाली आणि रात्री किती वाजतील हे मात्र शाश्वत नसतं कारण शेवटची मॅच उशिराने देखील होऊ शकते उशीर लागू शकतो. परंतु खरं तर अतिशय जबरदस्त ही स्पर्धा आहे. नेत्रदीपक आयोजन आहे आणि आयोजनामध्ये कुठलीही कमतरता सोडलेली नाही आहे. दाद दिली पाहिजे आयोजकांची. विजयभाई भगत यांच्या माध्यमातून खरं तर या स्पर्धेचे प्रणेते ते आहेत भाग्य विधाते ते आहेत आणि त्यांच्या स्वप्नातून साकारलेली ही स्पर्धा आपण पाहतोय. धर्मवीर चषक इथे मात्र आपण पाहतोय बाय वन गेट वन फ्री दोन धावा मिळतील. व्हाइट बॉल आणि त्यावरती आलेली एकेरी धाव दोन धावा मिळतील. हा बॉल आपण पाहतोय खूप जास्त खर तर आपण पाहतोय कट झाला. पहिला बॉल व्हाइट आहे. रोशन वेखंडे आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती दाखल आहेत आणि व्हाइटच्या माध्यमातून धावपलक पुढे जाईल. 35 धावा धावपलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 ला झाली सुरुवात. पहिला बॉल अनधिकृत. ओ यावेळेस मात्र अधिकृत हा बॉल अपील झाली पंचांकडे. फुल टॉस आणि सरळ स्टंपच्या समोर पकडलंय. इन प्लम फुल टॉस बॉल होता. ड्रिफ्ट झाला आपण पाहिलं बॅटरच्या दिशेने आणि फलंदाज बाद लेग बिफोर विकेट. यावेळेस मात्र आपण पाहतोय अपील तर झाली आहे पंचांकडे परंतु हलकीशी परंतु डॉट बॉल असेल. यावेळेस मात्र आपण पाहतोय यावेळेस जोरदार अपील आहे पंचांकडे परंतु अपील इथे पंच फेटाळत आहेत.
पुढचा बॉल आपण पाहतोय लेग कटर स्वरूपाचा हा बॉल आहे. खूप जास्त कट झालाय, बॉल कट तर होते परंतु खरं तर बॉल इतका जास्त जर कट होणार आहे तर टाकला कुठे पाहिजे हे देखील खूप गोष्ट महत्वाची आहे. बॉल वाईड आला, अवंतर धामणे, अवंतर धामणे धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा 36. यावेळेस मात्र आपण पाहतोय ताकदवर फटका, ऑन साइड ला बॉल ला पाठवलंय खूप दूरवरती, बॉल जाईल सीमा रेषा पार, षटकार. बेचाळीस धावा धावपलकावरती आहेत, 42. आपण पाहतोय 42 धावा धावपलकावरती रोशन विखंडे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि षटकार इथे मात्र ढोकला 42 धावा धावपलकावरती. खरं तर या अगोदर देखील आपण पाहिलं अगदी शेवटच्या बॉलवरती जेतू पाटोळे यांच्या शेवटच्या बॉलवरती आपण पाहिलं सेकंड ओव्हरचा षटकार ढोकला होता सलामनं, परंतु यावेळेस आपण पाहतोय बॅटर अर्जुनच्या बॅटमधून षटकार आला आणि षटकाराच्या मदतीने धावपलक पुढे जाईल. 42 धावा धावपलकावरती आहेत, 42. दोन बॉल अजून देखील शिल्लक आहेत, आपण पाहतोय रोशन विखंडे बॉलिंग ट्रॅक वरती आणि 42 धावींपर्यंत मजल मारली आहे बॅटिंग करणारी टीम अर्थात नीरज फोर्ट या संघाने. हा बॉल देखील आपण पाहतोय, खर तर आपण पाहतोय इथे लेंथ योग्य आहे परंतु लाईन पुन्हा एकदा चुकते. आपण पाहतोय लेग कटर जर तुम्ही करताय तर बॉल कुठे टाकावा याचा देखील एक अंदाज असायला पाहिजे. लेग स्टंप आणि ऑफ स्टंपच्या दरम्यान बॉल पडायला पाहिजे, त्यानंतर तुम्ही इतका जर बॉल कट होतो तर तिथे बॉल पडणं गरजेचं आहे. ज्यावेळेस फुलर लेनचा बॉल होता आपण पाहतोय अपील तर झाली आहे आणि खर तर कॉट अँड बोर्ड साठी अपील होती परंतु अपील पंचांनी स्ट्रेट वे फेटाळली कारण बॉल अगदी बाउन्स वरती हातामध्ये आला होता. हा बॉल चांगला पाहायला मिळतो अर्जुन यांना, वेगळ्या धाटणीचा बॉल पाहायला मिळाला. 43-43 धावा धावपलकावरती खरं तर क्षमता आहे या गोलंदाजाकडे आणि हात हात बॉल वळतात परंतु टाकावं कुठं याचा अंदाज अजून देखील थोडीशी शिकण्याची आवश्यकता आहे. ज्यावेळेस देखील आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक आहे, डीपमध्ये खेळाडू आहेत कव्हर रिझनला आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे झालाय. दोन धावा इथून मिळतील आणि दोन धावेने धावपलक पुढे जाईल. 45 धावा धावपलकावरती आहेत, 45 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 45 धावा धावपलकावरती. रोशन विखंडे खूप चांगला गोलंदाज आहे परंतु थोडस नियंत्रण शिकावं लागेल, बॉल कुठे पिच करायचे कारण इतके जर हातभर बॉल कट होत आहेत तर बॉल कुठे पिच करायचे हे शिकावं लागेल. आणि असं सांगितलं ना डॉक्टर APJ अब्दुल कलाम सरांनी की प्रत्येक माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि नेहमी काहीतरी शिकत तो राहतो. तुमचं शिकणं कधीही पूर्ण होत नाही आहे, तिथे जर फुलस्टॉप लागला तर मग मात्र जीवनामध्ये तुमचं एक पाऊल अहंकाराकडे असं आपण मानत असतो आणि शिकणं गरजेचं आहे असं म्हणतात ना, वाचाल तर टिकाल आणि शिकत राहिलं पाहिजे माणसाने ही गोष्ट गरजेची. माणूस आयुष्यभर विद्यार्थी असतो. 45 धावा धावपलकावरती आहेत, 45 रन्स संदीप कुरकाड, 45 धावा धावपलकावरती आहेत. मयूर आलेत बॉलिंग ट्रॅकवरती, आपण पाहतो षटक क्रमांक 4 साठी धावपलकावरती धावा आहेत. आपण पाहतोय 45-45 तीन षटकांचा खेळ संपलाय, 15 धावगतीने 45 धावा धावपलकावरती आहेत. सलाम शेख आणि त्यांच्या जोडीने दोन हार्ड हिटर बॅटर आता सध्याच्या घडीला आपण पाहतोय मिडलमध्ये आहेत. एका बाजूने अर्जुन बांगर आणि त्यांच्या जोडीने सलाम शेख, मयूर आहेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि षटक क्रमांक 1 21 धावा आल्या. षटक क्रमांक 2 आपण पाहतो त्याच्या उलट्या 12 धावा आल्यात आणि षटक क्रमांक 3 11 धावा रोशन विखंडे देखील खर्च केल्यात. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे, कमी गतीने हा बॉल आला, राऊंड द कार्पेट बॉल गेलाय मिड विकेट मधून. क्षेत्ररक्षक खूप वेगाने आलेत, बॉलला उचलतील आणि फेकी देखील अचूक आहे, दाद दिली पाहिजे. कमालीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, एकच धाव मिळेल. एका धावेने धावपलक पुढे जाईल, 46 धावा धावपलकावरती आहेत, 46 लॉस ऑफ दी 4 विकेट, 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 46 धावा धावपलकावरती आहेत. मयूर बॉलिंग ट्रॅकवरती, बॅटिंगसाठी अर्जुन बांगर. AB ओ कमा
कमालीचा बॉल आहे, कमालीचा लेग कटर आहे, लेग ब्रेक बॉल तुम्हाला पाहायला मिळते, खरंतर फिरकी आक्रमण तुम्हाला पाहायला मिळते, फिरकी गोलंदाज मयूर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि ही अचूकता आहे, पहा लेग ब्रेक टाकतायत, परंतु खूप चांगला चेंडू पाहायला मिळाला पाठीमागचा गोलंदाज मयूर यांच्या माध्यमातून, फिरकी गोलंदाज खूप कमी तुम्हाला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला आपण पाहतोय. ऑर्थोडॉक्स स्पिन ते करतायत, परंतु इथे आपण पाहतोय क्लिअर केलंय क्षेत्ररक्षकाला आणि बॉलला पाठवलंय डीप मध्ये, वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये ठोकलाय, आणखी एक क्रिकेटचा क्लास दाखवणारा दर्जेदार चौकार, 50 धावा, 50 अप झाली आहे बॅटिंग करणारी टीम अर्थात मिरज स्पोर्ट्स संघ, 50 धावा धावपलकावरती 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चांगली गोलंदाजी करतायत आपण पाहतोय मयूर आणि गोलंदाजी ट्रॅकवरती मयूर थोडीशी बातचीत मात्र केली जाते आपण पाहतोय क्षेत्ररक्षक आहेत तिथे. पन्नास धावा धावपलकावरती आहेत, 50 रन्स ऑन दिस स्कोरकार्ड, 50 धावा धावपलकावरती. मयूर आहेत बॉलिंग ट्रॅकवरती आणि 50 रन्स ऑन दिस स्कोरकार्ड, 50 धावा धावपलकावरती आहेत. अर्जुन बांगर आणि त्यांच्या जोडीनं सलाम शेख ही जोडी मैदानावरती आहे. 50 धावेपर्यंत मजल मारली आहे मिरज स्पोर्ट्स संघाने, एक चांगली धावसंख्या उभारली आहे या मॅच मध्ये, क्वालिफायर मॅच. ओ स्वीच हिट, कमी गतीने हा बॉल टाकला होता आणि बॉलला पाठवलाय पॉइंट रिझनला, ठोकलाय अर्जुनने, मात्र पंचांचा निर्णय ना शेष आहे, येऊ द्या हरकत नाही. षटकार आहे अर्जुन बांगरच्या बॅट मधून आलाय, उत्तुंग षटकार, 6 धावा. गुरसे बीच्या विरुद्ध मध्ये देखील असाच फटका अर्जुन बांगरनं खेळला होता, ते आठवण सांगतायत प्रसन्न या ठिकाणी आहेत आणि 56 धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस मात्र शार्प लेग कटर तुम्हाला पाहायला मिळालाय आणि चकवा दिलाय पाठीमागच्या बॉलची. जर तुम्ही लेंथ पाहिली तर प्रसन्न थोडीशी पाठीमागे लेंथ होती आणि त्याच अनुषंगानं आपण पाहतोय बॅटरला खूप सारा टाइम मिळाला, परंतु यावेळेस लेंथ देखील थोडीशी पुढ्यात होती, गती देखील थोडीशी जास्त होती. एक चांगला बॉल पाहायला मिळतोय, चांगलं पुनरागमन केलंय गोलंदाज मयूर यांनी. 56 धावा धावपलकावरती आहेत. दोन धावा या बॉलवरती देखील मिळतील, आपण पाहतोय वाईडच्या माध्यमातून 2 धावा आल्यात आणि 2 धावेने धावपलक पुढे जाईल. 58 धावा धावपलकावरती, बाय वन गेट वन फ्री, 58. मयूर बॉलिंग ट्रॅक वरती आहेत, अर्जुन बांगर स्ट्राइक एंड वरती, समोरच्या दिशेने आक्रमण, अगदी फ्रंट लेग क्लिअर केला आणि समोरच्या दिशेने ठोकलाय, एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतोय ओव्हर दी बॉलर हेड. क्रिकेट विश्वातील सर्वात सेफ फटका आलाय, बॅटर अर्जुनच्या बॅट मधून आलाय चौकार आणि धावपलकावरती धावा आहेत 62. 62 धावा धावपलकावरती, अंतिम षटकाचा खेळ अजून देखील बाकी आहे आणि 62 धावा धावपलकावरती आहेत. जितू पाटोळे आपण पाहतोय सेकंड स्पेलमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आहेत आणि पहिल्या स्पेलमध्ये देखील थोडेसे महागडे राहिलेत या स्पेलमध्ये.
इथे आपण पाहतोय फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा बॉल दूर राहतोय. मिड ऑफ जर असता तर सेल कदाचित होऊ शकला असता, परंतु पहिल्या बॉल वरती आली एकेरी धाव आणि एकेरी धावेने धावपलक पुढे जाईल. धावपलकावरती धावा 63-63 धावा धावपलकावरती आहेत. अंतिम षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतोय जितू पाटोळे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि 63 धावा धावपलकावरती आहे. 63 सलाम से एक स्ट्राइक एंड वरती आहेत. कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील जितू पाटोळे आणि 70 स्कोर करण्याचा मानस आहे बॅटिंग करणाऱ्या टीमचा. कमालीचा बॉल आपण पाहतोय. वेगळ्या धाटणीचा बॉल अर्जुन मांगरसाठी हाताळलाय. जितू पाटोळेकडे क्षमता आहे आणि बॅटरला रीड ते करू शकतात. असं म्हणतात ना, तुम्ही कितीही शिका परंतु तुम्हाला डिग्री मिळेल अनुभव कुठेही मिळत नाही. कुठलीही ऑर्गनायझेशन तुम्हाला अनुभव देत नाही. कुठलीही शाळा किंवा कॉलेज असेल, ऑर्गनायझेशन संस्था असेल, ती तुम्हाला अनुभव देत नाही आणि तो अनुभव आहे जितू पाटोळे यांच्याकडे. पुन्हा एकदा आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज आहेत जितू पाटोळे. बॅटरला रीड करतात. यावेळेस देखील बॉल कमालीचा चांगला आहे, परंतु आपण पाहतोय एज लागून थर्डमॅन रिझनला एक धाव आली आहे. घोषंगे क्षेत्रामधून एका धावेने धावपलक पुढे जाईल. 64 धावा धावपलकावरती आहेत. 64 पहिले तीन बॉल तर चांगले हाताळले जितू पाटोळे यांच्याकडे क्षमता आहे. आपण पाहतोय स्ट्राईक सुरुवातीला देखील आपण पाहतोय गोलंदाजी करू शकतात आणि त्यानंतर मात्र डेथ ओव्हरमध्ये देखील एक चांगला खेळाडू आहे जितू पाटोळे आणि चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळाली आहे. आत्तापर्यंत या षटकामध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. केवळ 2 धावा खर्च केल्यात. यावेळेस मात्र आपण पाहतोय फुल टॉस केलाय, ठोकलाय अर्जुन बांगरने एक उत्तुंग षटकार. 6 धावा. सलाम शेखच्या बॅट मधून हा षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय धावपलक पुढे जाईल. 70 धावा धावपलकावरती आहेत आणि कमालीचा फटका आपण पाहायला. पाठीमागच्या बॉल वरती सलाम शेख कडे देखील क्षमता आहे उत्तुंग फटके खेळण्याची आणि सध्या मात्र त्याचं प्रदर्शन मैदानावरती सुरू आहे. सलाम शेखच्या बॅट मधून आलाय उत्तुंग षटकार. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय दर्शक सलामच्या बॅट मधून पुन्हा एकदा सलाम ठोकला आहे. गोलंदाज जितू पाटोळेला ठोकलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. 76 76 धावा धावपलकावरती आहेत आणि स्कोर आता 80 घरात जाईल का हा प्रश्न सध्याच्या घडीला. आपण पाहतोय मैदानावरती 2 षटकार आपण पाहतोय लगातार आलेत. पहिले 3 बॉल मध्ये 2 धावा, पाठीमागच्या 2 बॉल मध्ये 12 धावा आणि जितू पाटोळेवरती दडपण मात्र 6 पाता जाणवायला लागले. अर्जुन मांगर खूप कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर बालीची विकेट त्याने अर्जित केली होती, परंतु कमालीची बॅटिंग केली आहे अर्जुन बांगर आणि सलाम शेखनं. आतापर्यंत मैदानावरती 3 षटकार ठोकलेत बॅटर सलाम शेखनं. यावेळेस देखील आपण सलामच्या बॅट मधून लगातारचा तिसरा मोठा फटका. लगातारचे 3 षटकार ठोकलेत बॅटर सलाम शेखनं आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचलंय 82 धावांवरती. 83 धावांचं लक्ष इथून मात्र ठेवलं गेलंय. आपण पाहतोय एनपी स्पोर्ट शहापूर संघासमोर कमालीची बॅटिंग पाहायला मिळाली. सलाम शेख लगातारचे 3 षटकार त्याच्या बॅट मधून आलेत आणि 9 षटकार सलामच्या बॅट मधून आलेले आपण पाहिलेत. या इनिंग मध्ये जर तुम्ही पाहिलं तर आतापर्यंत षटकार लागलेत 7. 1 षटकार आपण पाहिला कँडीच्या बॅट मधून आला, 4 षटकार सलामच्या बॅट मधून आणि 2 षटकार अर्जुनच्या बॅट मधून आलेत. 9 धावपलकावरती धावा आहेत. 82 आणि 83 धावांचं लक्ष इथून मात्र ठेवलं गेलंय. आपण पाहतोय 83 इज द टार्गेट. 83 धावांचं लक्ष आहे.
प्रसन्न सर चला 83 धावेंचं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग कशा रीतीने केला जाईल आगे की कहाणी फैजल सर की जुबानी आणि त्यांच्या माध्यमातून आपण ऐकणार आहोत. या 82 धावा डिपेंड होतील की मग 83 बनवल्या जातील हे चित्र पाहायचंय. आणि पुन्हा एकदा आयोजकांनी या स्पर्धेमध्ये आज खरं तर समालोचनाची संधी दिली त्यासाठी मी श्रीमान विजयभाई भगत यांचे आभार मानतोय. आणि त्यासोबत श्रीमान सोमनाथजी खाडे सरांचे मी आभार मानतोय. थैंक यू सो मच आदरणीय तुषार शिंदे सर. पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मॅचला होते सुरुवात दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. पहिला बॉल अर्जुनचा पहिला बॉल फटकाला जवाब विशेपमध्ये उडवला गेलाय. पहिल्या बॉलवरती सूरज विशेषच्या पॅटमधून आलेली सिंगल. टीमची धावफलकावरती धावा आपल्याला एक अशी पाहायला मिळेल. आजच्या दिवसामध्ये खूप चांगलं समालोचन आपण ऐकलं व्हॉईस ऑफ दसई फैजल शेख आणि त्यासमवेत व्हॉईस ऑफ बदलापूर तुषार शिंदे सरांच्या माध्यमातून फैजल शेखचा विचार केला. वन ऑफ द टॅलेंटेड कॉमेंटेटर इन टेनिस बॉल क्रिकेट सातत्याने आवाजाची दखल घेतली जाते. दुसरीकडे एक तंत्रशुद्ध समालोचक तुषार शिंदे सर. या दोन समालोचकांचा आपण आवाज ऐकला त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया आणि मॅचच्या दिशेला वळूया. वंडर बॉय ऑफ शहापूर आपल्याला अर्जुन बांगर बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल. पहिले दोन बॉल दोन सिंगल आले. धावसंख्या धावफलकावरती बनली गेली आहे ती मात्र 85-83 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेला आहे. कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं हारा वही जो लड़ा नहीं प्रयत्न करावे लागतील. मैदानावरती इथे चेंडू थोडंसं डायव्हर्ट झालाय. खिचून मारायचा प्रयत्न होता आडव्या पट्टाने मात्र बॅट आणि बॉल नीट संपर्क होत नाही आहे. आलेला आपण पाहू शकतो सिंगल आणि टीमची टोटल लावफलकावरती आपल्याला 3 पाहायला मिळेल. थिंबी थिंबी तळेसाचे बुन बुनसे सागर भर सकता है घागर बननी है तो भी बुन बुन लगेगा लेकिन सागर भरना है तो आपको बारिश लानी पड़ेगी. धावेंचा पाऊस पाडवावा लागेल मैदानावरती जर हा मोठा आकडा चेज करायचा आहे तर. सलामीची जोडी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल एकीकडे रुपेश तर दुसरीकडे सूरज अशी आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आवाई जफर आलेला दमदार धर्मवीर चषक षटकार. लाजवाब शोक मैदानावरती फलंदाज रुपेशच्या पॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. षटकाराची मोह टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली. बघता क्षणी आपण पाहू शकतो 9 आकड्यावरती. अर्जुन बांगर फार मोठं नाव आहे मैदानावरती त्याच्या माध्यमातून कम बॅक केलं जाईल यातही मात्र शंका नाही आहे. मोठा फटका मारायचा प्रयत्न मी म्हटलो होता अर्जुन बांगर फार माध्यमातून कम बॅक हो
अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं. इटका जवाब पत्थर से ठीट फटाट जस्यास तस उत्तर ऍक्शन वरती रिएक्शन वार वरती पलटवार मैदानावरती षटकारानंतर क्विक रिप्लाय देत असताना मैदानावरती अर्जुन बांगरचा तडाखा आणि पहिले फलंदाज बाद होत आहेत मैदानावरती. विकेटचं पतन झालंय फलंदाज रुपेश बॅक टू द पवेलियन. अस्नोलीची रन मशीन मयूर दिनकर आपल्याला पाहायला मिळतील आता स्ट्रायकिंग इन वरती. मैदानावरती विकेटची प्राप्ती झाली आहे टीमची टोटल. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल फिल्डर यायचा प्रयत्न करतील. मैदानावरती कॅचची संधी आणि फलंदाज आपण पाहू शकतो होत असताना बाद बॅक टू बॅक आपल्याला पाहायला मिळतो. ही दुसरी विकेट कॅरी झाली आहे मयूर दिनकरची खेळी होत असताना समाप्त विकेटचं पतन झालंय. अर्जुन बांगरच्या माध्यमातून ह्या शेवटच्या चेंडूवरती देखील आपण पाहू शकतो विकेटचं पतन झालंय. टीमची टोटल लाफलकावरती 9 गडी गमावलाय 2 बनवायचे तब्बल 83 आणि आत्तापर्यंत मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत खूप चांगली गोलंदाजी गोलंदाज अर्जुन बांगरच्या माध्यमातून. पहिल्या षटकाची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 पाहायला मिळत आहे. बॉलिंग मार्कवरती SB आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया SB कशा प्रकारची कामगिरी या दुसऱ्या षटकामध्ये करतील. अख्तर आणि अख्तरच्या जोडीला आपल्याला पाहायला मिळतील. सूरज आहेत दोन्हीकांचा विचार केला तर दोघांमध्ये कॅलिबर आहे. बनवायचे 83 धावा 83 टार्गेट चेज करत असताना मैदानावरती चांगल्या प्रकारची कामगिरी करावी लागेल. सिंगल डबलचा गेम आता लांब ठेवून चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानावरती करावी लागेल. पाहूया तशा प्रकारची कामगिरी होऊ शकेल की नाही. मैदानावरती अभी नाही तो कभी नाही. कल माने सो आज और आज माने सो अब जे करायचं ते आत्ता करायचं आहे. आत्ता केलं तर मात्र मैदानावरती तुम्हाला खऱ्या अर्थानं कम बॅक करता येईल. त्यावेळेस मैदानावरती तुम्ही हिंमत दाखवाल तुम्हाला मैदानाच्या बाहेरून किंमत मिळेल. अगदी तो क्षण मैदानावरती आलेला आहे सूरजवरती. पाहूया सूरजच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. यावेळेस ऑन साईडला फटका लाजवाब अहमेड विकेटच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती नसणार. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. टीमची टोटल 10. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 10 पाहायला मिळत आहे. गोलंदाज सय्यार SB यावेळेस फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर वाईड इज लॉंग ऑनला क्लिअर करत फलंदाजच्या बॅटमधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोपेचा गोळा. 6 धावेंसाठी षटकार लाजवाब स्ट्रोक मैदानावरती फलंदाज अख्तरच्या पॅट मधून आलेला षटकार आणि टीमची टोटल लाफलकावरती जाऊन पोहोचली आहे 16 या आकड्यावरती 16 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक मैदानावरती दुसरा मार्ग असा हे चौकार आणि षटकार मैदानावरती सुटकेचा निश्वास देतील विजयाच्या दिशेला मार्गक्रमण करायस पाक पाडतील त्या मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमला. यावेळी निघलेला हा दमदार स्ट्रोक धर्मवीर चषक षटकार अगदी चेंडू रडार मध्ये होता आउट ऑफ रडार जो मात्र फेकून दिला. ओव्हर द बॉलर हे डाऊन द ग्राउंड क्रिकेट विश्वातील सर्वात सेफ फटका आणि क्रिकेट विश्वातील सर्वाधिक ना फटका. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला हा दमदार षटकार. टीमची टोटल लाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोचली आहे 22 या आकड्यावरती. यावेळेस थोडस प्रेशर दिसतंय मैदानावरती. व्हाईट बॉल
एसबी एक चांगला खेळाडू आहे, मात्र मैदानावरती त्याच्या माध्यमातून आपण पाहू शकतो इथे झालेली थोडीशी चूक, कारण दडपण आहे. दोन चेंडूंवरती दोन षटकार अख्तरच्या पॅटमधून आले, थोडंसं प्रेशरमध्ये असेल, चेंडू कुठे हाताळायचा हे देखील त्याच्यासाठी फार महत्त्वाचं आहे. मैदानावरती त्याच्या रडारमध्ये आपण पाहू शकतो, फलंदाज अख्तरच्या रडारमध्ये ठेवायचा प्रयत्न तो करणार नाही आहे, अगदी दूरवर टाकायचा प्रयत्न, आणि त्या प्रयत्नामध्ये व्हाईट बॉल आला. कोल्डपेचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट ऑफ पॅट, तो टीम का होगा बेड़ा पार. अगदी अख्तरच्या पॅटमधून आलेला हा खणखणीत चौकार, संघर्षाचा बिगुल वाजला गेलाय आणि संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय चौकार फलंदाजच्या बॅटमधून. लाजवाब कामगिरी मैदानावरती अख्तरच्या पॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. दोन चेंडू दोन षटकार आले, त्यानंतर व्हाईट बॉल आणि त्यानंतर चौकाराची मोह. टीमची टोटल लाफलक्यावरती 27-27 धावा. अगदी जशी मागणी तसा पुरवठा, मैदानावरती धावेंची मागणी, धावेंचा पुरवठा केला जात आहे. अख्तरच्या माध्यमातून अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न, मात्र लाईन खराब आहे. व्हाईट बॉल, अबांतरची धाव, धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती 28. म्हटलं होतं की कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं, और हारा वही जो लड़ा नहीं. मैदानावरती लढाई करावी लागेल, लढाई केली जाते आहे. मैदानावर इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम दमदार स्ट्रोक अख्तरच्या पॅटमधून आलेला, दसई गावाचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड षटकार. लाजवाब कामगिरी मैदानावरती केली जाते अख्तरच्या माध्यमातून. आता मात्र षटकार आलाय, टीमची टोटल लाफलकावरती 34-34 धावा. थांबेल ते नाव अख्तर कसलं, आणि मैदानावरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल एका गावामधील दोन खेळाडू जे मात्र स्ट्रायकिंग आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळतात. टीमची टोटल लाफलकावरती 34-34 धावा आपल्याला पाहायला मिळतील. लाजवाब कामगिरी मैदानावरती आपल्याला अख्तरच्या माध्यमातून पाहायला मिळते. तीन षटकार एक चौकार आतापर्यंत अख्तरच्या पॅटमधून आलाय, आणि टीमची टोटल लाफलक्यावरती जाऊन पोचली मागता क्षणी 34 या आकड्यावरती. 83 धावेंचं लक्ष मैदानावरती जरूर. पहिल्या इनिंगमध्ये थोडीशी असफलता मिळाली, मात्र म्हटलं जातं ना असफलता भी एक चुनौती है, उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है, देखो परको और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले नींद को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. यू ही किसी की जय जय कार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. मैदान वर्ती जाऊन पोहोचेल 40 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या, ज्या मात्र आपण पाहू शकतो 9. या षटकामध्ये 31 धावेंचं महागड षटक गोलंदाज एस बीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. 31 धावा तब्बल या षटकामध्ये कुठल्या गेल्या, ज्यामध्ये खऱ्या अर्थानं 4 षटकार एक चौकार त्यासमवेत आपण पाहू शकतो. अजून मांगरवरती विश्वास ठेवलाय, दुसऱ्याच्या खांद्यावरती जबाबदारी सोपवणं अवघड आहे. स्वतःच्या खांद्यावरती ती जबाबदारी घेऊन पेलणं फार अवघड असं. मैदानावरती जब मसले बडे होते, अर्जुन बांगर आपने टीम के लिए खडे होते. अगदी दुसरीकडे सूरज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्या सूरजने देखील तशाच प्रकारची कामगिरी केली आहे. हेड टू हेड, नेक टू नेक फाईट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे वाघ तर दुसरीकडे टाण्या वाघ, एकीकडे शेर तर दुसरीकडे सवासेर. कोण जिंकली मॅच, एकीकडे एन पी स्पोर्ट्स तर दुसरीकडे नीरज स्पोर्ट्स. यावेळेस मी स्टॅम्प स्ट्रोक जोडू. खूप मोठा स्ट्रेच केला स्वतःला, खूप मोठा रिले जो मात्र पाहायला मिळाला, खूप मोठी स्प्रिंट मारली, आणि त्यानंतर फलंदाज सूरजची खेळी होत असताना समाप्त. सूरजची विकेट, मात्र फिल्डरची लाजवाब कामगिरी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. खूप चांगलं कॅच आपल्याला पाहायला मिळेल. चला थोडंसं स्पीडअप करायचं, वेळ वाचवणं गरजेचं असेल.
नीरज स्पोर्ट्स चला थोडंसं स्पीडअप करा, वेळ वाचवणं गरजेचं आहे. चौथ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती पप्पू पाटोळे. आपल्याला पाहायला मिळतील चौथ्या क्रमांकावरती पप्पू पाटोळेच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. सूरजची खेळी समाप्त झाली आहे, कालचा बड्डे बॉय होता, आज मात्र त्याच्या माध्यमातून तशा प्रकारची कामगिरी करता आलेली नाही आहे. आता दुसरीकडे आपण पाहू शकतो जे अख्तर आहेत, त्या अख्तरच्या पॅटमधून आत्तापर्यंत 4 षटकार आणि 1 चौकार, 5 चेंडू, 28 धावेंवरती इंडिव्हिज्युअल खेळत आहेत अख्तर नॉन स्ट्रायकिंग इनवरती. काय करावं लागेल तर इथे सिंगल डबलचा गेम करावा लागेल, स्ट्रायकिंग इनवरती अख्तरला आणावा लागेल, त्यानंतर अख्तर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील. कारण तुम्हाला सातत्याने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती मोठी धावसंख्या उभारायची असेल तर चौकार आणि षटकारांची आतिषबाजी करावी लागते. सुकरायचा प्रयत्न, सिंगल लाड झाली टीमच्या टोटलमध्ये, टीमची टोटल धावफलक्यावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोहोचेल ती मात्र 41 या आकड्यावरती, 41 ऑन द बोर्ड, 41 जवळ धावफलक्यावरती. हुकचा देखना स्ट्रोक पाहायला मिळाला ज्यावरती एका धावेची मोहर होती. टीमची टोटल धावफलक्यावर आपल्याला पाहायला मिळेल 41, 41 जवळ धावफलक्यावरती. पुढील आपण पाहू शकतो जो मात्र ओपन हाफ आपल्याला पाहायला मिळेल, 8 पोल. पहिल्या मॅचमध्ये जागृती डोंबिवली आणि तो संघ फाईट करेल एन पी स्पोर्ट्स या संघासोबत, दुसऱ्या मॅचमध्ये साई स्पोर्ट्स संघ फाईट करेल शौर्य वॉरियर्स पालघर या संघासोबत, तिसऱ्या मॅचमध्ये मावळ पुणे संघ फाईट करेल सिन्नर संघासोबत, आणि चौथ्या मॅचमध्ये पीटीसी पडगा फाईट करेल धनवी शहापूर भिवंडी ग्रामीण या संघासोबत. खूप चांगले मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. भेरे सर त्यांचं देखील आपण पाहू शकतो, त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तारे सितारे शहापूरमध्ये आणायचं काम झालेलं आहे श्यामशी भेरे सर. सातत्याने जेव्हा जेव्हा आम्ही ओपन अप पाहतो त्यावेळेस भेरे संघांच्या भेरे सरांच्या माध्यमातून अगदी आपल्याला बाहेरचे खेळाडू पाहायला मिळतात. मागच्या वेळेस ज्यावेळेस आम्ही स्पर्धा कव्हर करत होतो हरियाणाचे आणि पंजाबचे खेळाडू त्यांनी आणले होते. चला मॅचच्या दिशेला पळूया आपण, विकेट नंतर आलेली सिंगल. आता मात्र हा बॅटल फार महत्वाचा आहे, हा बॅटल आता पाहायला मजा येईल. एकीकडे अर्जुन बांगर जो लाजवाब गोलंदाजी करतोय, दुसरीकडे अख्तर शेख जे मात्र फार चांगली बॅटिंग करतात. अख्तर विपक्ष अर्जुन अशी मॅच डबल ए आपल्याला मैदानावरती इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. फुल टॉस मैदानावरती अख्तरची खेळी होत असताना समाप्त, ज्या विकेटवरती या मॅचचा रिंगण आखलं जाणार होता तो खेळाडू आता मैदानाच्या बाहेर जातोय. वन मोर विकेट डाऊन, अजून एक फलंदाज तंबूच्या आशयाला. अख्तर बॅक टू दी पवेलियन. नवीन बॅटर मैदानावरती पवन असतील, पाहूया A1 पवन कशा प्रकारची कामगिरी करतील. पवन याने की हवा का झोका पंछी नदिया, पवन के झोके कोई सरहद हमे ना रोके, आज हेच करायचं आहे. लवकर आताचा शैलीदार फलंदाज मैदानावरती पवन पाहायला मिळतील. अटॅकिंग अप्रोच सातत्याने, अटॅकिंग इंटेंट या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतो. असा खेळाडू मैदानावरती A1 पवन आपल्याला पाहायला मिळतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. खूप चांगली गोलंदाजी अर्जुन बांगरच्या माध्यमातून. इंडिव्हिज्युअल जर विचार केला तर 4 गडी आतापर्यंत बाद करण्यामध्ये यश मिळालंय अर्जुन बांगरला. एक चांगला खेळाडू आणि खूप चांगली गोलंदाजी मैदानावरती अर्जुनच्या माध्यमातून पाहायला मिळतीय. चांगला चेंडू आहे, सुंदर गोलंदाजी मैदानावरती अर्जुनच्या माध्यमातून पाहायला मिळतीय. टॉटबॉलची होत असताना समाप्ती पवन जे मात्र स्ट्रायकिंग एंडवरती आहेत.
मैदान वरती अपने पाया मिलते अजु एक विकेट फायफर कंप्लीट एकदम जो स्पर्धे मधे अपन पहू शको जो मात्र पैल फायफर कंप्लीट करना खेलाड़ू अपने अर्जुन बांगर पाया मिलत है। अर्जुन बांगर क्रिकेट च नाता जवर च है, अर्जुन बांगर विकेट च नाता जवर च है, अर्जुन बांगर चांगल्या कामगिरीच नाता जवर च है, अर्जुन बांगर धावीं नात फार जवर च है। मैदान वरती फायफर कंप्लीट के अर्जुन बांगर ने नन्नू आपल्याला पाहायला मिळेल, पाहूया नन्नूच्या माध्यमातून कशा प्रकारे कामगिरी केली जाईल। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 41-41 धावा धावफलकावरती असतील। जागृती स्पोर्ट्स टुंबिली संघाचे कॅप्टन देखील उपस्थित आहेत, त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष असं स्वागत। आमचे राहुल दादा ते देखील मे बी इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील। मॅचच्या दिशेला वळूया, नन्नू आपल्याला पाहायला मिळतील, जखमी वाघ आहे त्याच्या हाताला आपण पाहू शकतो इजा झाली असा खेळाडू मैदानावरती स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतो। टीमची टोटल 41 ऑन द बोर्ड, षटक क्रमांक मैदानावरती तिसरा अर्जुन बांगरच्या माध्यमातून मार्गस्थ आहे, फायफर कंप्लीट केलं अर्जुन बांगर, कॉंग्रॅच्युलेशन्स। आपण पाहू शकतो अर्जुनच्या माध्यमातून या स्पर्धेमधलं पहिलं फायफर 5 विकेट हॉल जो मात्र कंप्लीट झालेला आहे आपल्याला आता पाहायला मिळतील। बॉलिंग मार्कवरती अर्जुन या षटकामधील शेवटचं चेंडू घेऊन आता टाटा बाय बाय गुड बाय मैदानावरती करत असताना आपण पाहू शकतो फलंदाज ननूची खेळी होत असताना समाप्त, ननू बॅक टू दी पवेलियन। मैदानावरती 6 विकेट्स जे मात्र एका गोलंदाजाने घेतलेत। अर्जुन बांगर मैदानावरती सांगत असताना जब मसले बडे होते तब आपने टीम के लिए हम खडे होते, लाजवाब कामगिरी अर्जुनच्या माध्यमातून, इंडिव्हिज्युअल 6 विकेट्स त्याने आतापर्यंत घेतले आहेत असा खेळाडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय। नवीन बॅटर मैदानावरती रोशन, भव्या रोशनच्या माध्यमातून अशा प्रकारची कामगिरी केली जाईल। ज्यावेळेस बेस्ट ऑफ बोर्शेती संघ खेळतो हा खेळाडू ॲज अ कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतो आणि सातत्याने तिसऱ्या क्रमांकावरती रोशन आपल्याला पाहायला मिळतो, मात्र आता आपल्याला पाहायला मिळत आहेत भव्या कशा प्रकारची कामगिरी या मॅचमध्ये केली जाईल। 3 षटकांचा खेळ मैदानावरती होत आहे समाप्त आणि 3 षटकांची समाप्ती धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल। साऊंड पोचली आहे फक्त आणि फक्त जे मात्र 41 या आकड्यावरती, 2 षटकांमध्ये बनवायचे तब्बल आणि तब्बल त्या मात्र 42 धावा। अजूनही या षटकाचा विचार केला, या षटकामध्ये आपण पाहू शकतो जास्तीत जास्त धावा कुठायचा प्रयत्न केला जाईल। आज मात्र एका धावेसाठी संघर्ष करावा लागतंय, एका धावेसाठी झगडावं लागतंय मैदानावरती बॅटिंग करत असताना टीमला। तेजस जाधव म्हणजे रफ्तार का सौदागर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय। शंकनाथ फुंकणारा हा संघर्षमय षटकार फलंदाज पप्पूच्या बॅटमधून। योगेश इंद्रीकर सर जे एक अप्रतिम असे पंच आहेत, सरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, मॅन फ्रॉम अंबरनाथ, त्यांचं करूया आपण मनपूर्वक आणि सहर्ष असं स्वागत। मॅचच्या दिशेला पण वळूया जिथे नवीन बॅटर मैदानावरती आपण पाहू शकतो जे आलेत रोशन नॉन स्ट्रायकिंग एंड वरती। खुळवडपाचा बॉल खुटून काढला, बीशेप मध्ये वाडीश लॉंग ऑफ मध्ये फिल्डिंगला जवाब आहे, सिंगल धाव झाली कंप्लीट एका धावेच्या साथीने। धावफलकावरती धावा 48-48 आपल्याला पाहायला मिळतील। या षटकाचा विचार केला, या षटकामध्ये SB जो मात्र आपण पाहू शकतो त्याच्या षटकामध्ये तब्बल 31 धावा आल्या, त्यानंतर अर्जुन बांगरच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव आली, तब्बल आपण पाहू शकतो 4 गडी बाद केले
असा खेळाडू आपल्याला अर्जुन बांगर पाहायला मिळतोय। तब्बल 6 विकेट ऑल आणि खूप चांगली कामगिरी मैदानावरती। चांगला चेंडू स्लोवर बन गती मध्ये परिवर्तन पाहायला मिळाला। तेजस जाधव मैदानावरती या चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतील। टीमची टोटल 48 48 धावा धाव फलकावरती। 3 चेंडूंचा खेळ झालाय। 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय। यावेळेस अजून एक मोठा फटका मारायचा प्रयत्न ऑन साइडला नंतर मैदानावरती। इथूनही थ्रो आणि तिथूनही थ्रो। लेग बायशी एकदा बा टीमच्या टोटल मध्ये। टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचेल 49 49 या आकड्यावरती। अजूनही 2 चेंडूंचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे आणि पाहूया 2 चेंडूंवरती कशा प्रकारची कामगिरी केली जाईल। अर्जुन बांगरने खूप चांगली गोलंदाजी केली। तेजस देखील फार चांगली गोलंदाजी करतोय। पहिल्या बॉलवरती जरूर षटकार खाल्ला मात्र त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाजी। स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन अगदी बॅटची एच आणि त्यानंतर चेंडू पॉइंटच्या क्षेत्रामध्ये गेला जिथे एक धाव कंप्लीट झाली। एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा 50 अप 50 धावा धावफलकावरती आहेत। मात्र दिल्ली अभी दोर आहे। ये तो सिर्फ शाखी आहे। पुरी किताब खुलनी अभी बाकी आहे। मैदानावरती अजून भरपूर सारा खेळ शिल्लक आहे कारण धावा देखील भरपूर सारे शिल्लक आपल्याला पाहायला मिळतील। 7 चेंडू अजूनही 33 धावांची गरज। विजयाचं समीकरण अगदी मॅथमॅटिकली पॉसिबल आहे मात्र सध्याच्या स्थितीला पाहिलं तर वैयक्तिक आपण म्हणू शकतो इथे या स्थितीला थोडंसं अवघड आहे। षटबनचा वापर मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो। सिंगल धावची मात्र कंप्लीट झाली आहे। एक धाव कंप्लीट झाली आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती 14 समाप्त। 4 षटकांची समाप्ती। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतीय 51 धावा 6 चेंडू 32 धावा असं समीकरण मैदानावरती पाहायला मिळतोय। सहा चेंडू विजयासाठी 32 धावांची गरज आणि शेवटच्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती बॉलर सागर आपल्याला पाहायला मिळतील। नक्कीच आपण पाहू शकतो उर्शिती एक फार मोठं नाव आहे आणि या उर्शिती गावामधील आपण पाहू शकतो तब्बल 5 ते 6 खेळाडू आपल्याला सिटी ओपनमध्ये पाहायला मिळतात। त्यामुळे खऱ्या अर्थानं उर्शिती हे एक फार मोठं नाव आहे आणि गावामध्ये प्रत्येक खेळाडू आपला रोल माहिती आहे आणि ते फार गरजेचं आहे। ज्यावेळेस तुम्हाला तुमचा रोल माहिती असतं त्यावेळेस संघाला तुम्ही अगदी अग्रगण्य ठेवता। मैदानावरती इथे मिस टाइम स्ट्रोक डाऊन द बॉल फिल्डर आले। कॅच झाली कंप्लीट। रोशन विखंडे बॅक टू दी पवेलियन। रोशन विखंडेची खेळी समाप्त झाली आहे। टीमला बसलेला आपण पाहू शकतो झटका क्रमांक 7 मैदानावरती। विशाल न्यू बॅटर मैदानावरती पाहायला मिळतील। 5 चेंडू 32 धावांची गरज असं समीकरण पाहायला मिळतोय। 5 चेंडू 32 धावा असं समीकरण मैदानावरती असेल। गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅक वरती। सागर पाहूया सागर कशा प्रकारची कामगिरी करतात। हे षटक जे मात्र आपण पाहू शकतो खऱ्या अर्थानं डेट रबर आहे। मात्र या षटकामध्ये आपण पाहू शकतो पहिल्या बॉलवरती विकेटची प्राप्ती झाली। अटॅकिंग इंटर्न पाहायला मिळतोय। आडव्या पट्ट्याने फटकाला जवाब मिडविकेटच्या दिशेला। सिंगल कंप्लीट झाली आहे। मिडविकेटमध्ये फील्ड करण्यात येईल तोपर्यंत सिंगलवरती समाधान मानावं लागेल। समीकरण येऊन ठेपले 4 चेंडू आणि विजयाचं समीकरण ते म्हणजे 31 धावांची गरज। आपल्याला विशाल पाहायला मिळतील जे मात्र बड्डे बॉय आहेत आणि बड्डे बॉयला देऊ आपण खूप साऱ्या शुभेच्छा आणि मॅचच्या दिशेला वळूया। यावेळेस फटका त्या चेंडूला फटका लाजवाब आहे मात्र वेळ गेली आहे सत्ता गेली आहे।
आणि फक्त आणि फक्त औपचारिकता जी मात्र शिल्लक पाहायला मिळते. टीमची टोटल धावपळकावरती 58 धावा, पहिल्या बॉलवरती विकेट, त्यानंतर आली सिंगल, त्यानंतर आलेला हा षटकार पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये आणि चौथ्या षटकामध्ये हे फटके येणं गरजेचं होतं. एका षटकामध्ये 31 धावा ज्या मात्र कुठल्या गेल्या, त्या व्यतिरिक्त अर्जुन बांगर नावाचा वाद, त्यानंतर खूप चांगली होती तेजसची गोलंदाजी. यावेळेस चांगला चेंडू डॉट बॉलशी होत असताना समाप्ती फक्त औपचारिकता शिल्लक मैदानावरती पाहायला मिळतोय. नीरज स्पोर्ट्स संघ हा विजयाच्या दिशेला वाटचाल करत असताना आपण पाहू शकतो मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. नीरज स्पोर्ट्स जो सध्याच्या स्थितीला अगदी फ्रंट फुटवरती आपल्याला पाहायला मिळतोय. स्लो बर्बन गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळतोय. डॉट बॉलशी होत असताना समाप्ती, धावसंख्या धावफलकावरती स्थिर आहे. स्थगित धावसंख्या ची मात्र धावफलकावरती पाहायला मिळते. टीमची टोटल धावफलकावरती फक्त आणि फक्त 58 धावा आणि गोलंदाज तयार गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय लाईन खराब आहे. व्हाईट बॉल अवंतरची धाव धावफलकावर राहा. टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल, जाऊन पोचेल 59 या आकड्यावरती. तर नक्की जागृती डोंबिवली विपक्ष एन पी स्पोर्ट्स दोन्ही संघांचे कॅप्टन विनंती असेल आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करायचं. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो हा चेंडू असेल डॉट, हा चेंडू आपण मिळतो. सामना झाला फिनिश आणि सामना जिंकलेला आहे नीरज स्पोर्ट्स.